चमचमीत जेवण झाल्यानंतर पान खायला सगळ्यांनाच आवडतं. नमस्कार, मी सुवर्णा. सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गोड पान घरच्या घरी आणि खूप सोप्या पद्धतीने कसं करायचं ते बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग हे पान आपण बनवायला सुरू करूयात. तर इथे मी खाऊची पानं घेतलेली आहेत, तर याला विड्याची पानंसुद्धा म्हणतात, आणि ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर यासाठी आपल्याला इतर साहित्य जे लागणार आहे ते बघूया. तर इथे टुटी फ्रुटी घेतलेली आहे मी आणि थोडीशी कट करून घेतलेली आहे. सुकं खोबरं घेतलेलं आहे, तर याला डेसिकेटेड कोकोनट ही म्हणतात. आणि इथे मी फ्लेवर्ड कोकोनट घेतलेलं आहे. तर याच्याऐवजी तुम्ही मुखवास जरी घेतला तरी चालेल. तर हे तुम्हाला कोणत्याही पानवाल्यांच्याकडे किंवा पानचं जिथे सामान मिळतं तिथे हे तुम्हाला मिळेल. तर इथे काही मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तर इथे मी काजू आणि बदाम तुकडे करून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही बेदाणे असतील तर तेही वापरा. आणि इथे थोडीशी मी वेलदोडे घेतलेले आहेत. तर वेलदोडे आपल्याला या पद्धतीने सोलून हे बारीक कण वापरायचे आहेत. आणि हे बडीशोप घेतलेली आहे. आणि हे थोडेसे मी सिल्वर बॉल्स घेतलेले आहेत. तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला हा गुलकंद लागणार आहे, चेरी लागणार आहे आणि टूथपिक लागणार आहे पानला आपण चेरी लावण्यासाठी. तर आता आपण हे साहित्य बघितलेलं आहे, तर आता पान आपण बनवायला सुरुवात करूया. तर हे पान जे आहे तर त्याचा हा जो देठाचा भाग आहे तो काढून टाकायचा आपल्याला. आणि हे पान जे आहे तर उलट्या बाजूने आपल्याला हे सर्व साहित्य एक एक करून ठेवायचं आहे. तर सुरुवातीला मी ड्रायफ्रूट टाकते, बडीशेप, थोडंसं फ्लेवर्ड कोकोनट आणि चेरी टाकते, टुटी फ्रुटी, थोडंसं वेलदोडे आणि हे सिल्वर बॉल टाकलेले आहेत मी. डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे आणि गुलकंद टाकायचं आहे. तर हे जे पान आहे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खाता येतं. तर तुम्ही इथे मोठ्यांसाठी जर हवं असेल तर तुम्ही इथे सुपारी आणि कात, चुना याचा वापर करू शकताय. तर मी हे गोड पान आपल्या घरच्या साहित्यातून बनवलेलं आहे. तर हे जे पान आहे छोट्या आकाराचं असल्यामुळे आत फोल्ड करता येत नाही आहे. तर तुम्ही पान घेताना थोडंसं रुंद आणि मोठ्या साईजचं घ्या. तर हे पान जे मला मिळालं तर छोट्या आकाराचं मिळालं होतं, त्यामुळं फोल्ड करताना थोडंसं अवघड जातं आहे. तर काही हरकत नाही आहे, खायचंच आहे. तर थोडंसं आपण त्याला चेरी लावून या पद्धतीने टूथपिक लावूया. तर हे आपलं पान छानपैकी तयार झालेलं आहे, मस्त दिसत आहे. तर याच पद्धतीने आपण राहिलेलेसुद्धा पान बनवून घेऊयात. तर हे बघा, हे मी सर्व पान बनवलेले आहेत. तर या पद्धतीने मी फोल्ड करून आपल्याला जसं जमेल तसं करायचं आहे. आणि या पद्धतीने मी सर्व पान बनवून घेतलेले आहेत. फक्त एक काळजी घ्या, आतील जे आपण मसाला वगैरे टाकलेला आहे, जे सामग्री टाकलेली आहे ती बाहेर येता कामा नाही. या पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्या आणि टूथपिकने हे जोडून घ्या. तर बनवून पहा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.